शिवसेनेची लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. 8 नावं पहिल्या यादीत आलेली आहेत, त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे राहुल शेवाळे यांचं आहे. 2 वेळा खासदार होतात, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया द्याल? आज खूप आनंद होतोय, कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना उमेदवारांची यादी घोषित केलेली आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये पण उत्साह आहे, कारण आम्ही सर्वांनी जो संकल्प केलेला आहे, जो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण संकल्प केला आहे की महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि देशामध्ये अब की बार 400 पार, तर ते यशस्वी करण्याकरता आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीचं सरकार आणण्याकरता सगळ्यांनी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता आता सगळेजण जोमाने काम करतील आणि या निवडणुकीला सामोरे जातील. सर, गेले अनेक वर्ष तुम्ही सोबती होतात एकमेकांचे, त्या अनिल देसाई यांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, कसं आव्हान समजत आहे महायुतीत तुम्हाला आणि महाविकास आघाडीचं? नाही, याच्यात आव्हान मी कधीच समजत नाही, कारण मला माझ्या केलेल्या कामावर विश्वास आहे. मला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातून विकास झालेला त्याच्यावर विश्वास आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास झाला त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे केलेल्या कामावर विश्वास असल्या कारणामुळे ही निवडणूक ह्या विश्वासाने आम्ही सर्व सामोरे जाणार आहे आणि लोकांवर पण विश्वास आहे, कारण लोक इथले मतदार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारे, परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करणारे, त्यामुळे हा एक वेगळा मतदारसंघ आहे जो एक वेगळ्या विचारधारेला पुढे घेऊन जाणारा सन्मान करणार आणि त्याच विचारधारेला आदर्श मानून मी काम करतो. म्हणून 2 वेळा मला त्यांनी बहुमान दिला, आता 3रा वेळ आपण माझ्यावर मला आशीर्वाद देऊन तो पुन्हा एकदा ती संधी देतील असा मला विश्वास आहे. सर, तुमचं नाव तर आलं पहिल्या 8 मध्ये, अजूनही काही लोक आहेत जे तुमचे विद्यमान खासदार आहेत त्यांची नावं अद्याप जाहीर झालेली नाही, त्यांना धाकधूक लागलेली आहे की आपलं नाव येईल की नाही, आपल्याला सीट मिळेल की नाही. सगळ्यांना सीटच्या संदर्भातला जो काही निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि सगळ्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सन्मान ते राखतील आणि कोणाची राजकीय कारकिर्द संपुष्टात येणार नाही याची संपूर्णता काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. तर आपण पाहतोय शिवसेनेची 8 जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, यामध्ये राहुल शेवाळे यांचं नाव आहे आणि त्यांनी कशा प्रकारे आपण पुढे काम करणार आहोत, अनिल देसाई यांचं त्यांना आव्हान आहे का, तसेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.